संक्षिप्त श्री गुरुचरित्र अध्याय आठवा फलश्रुती संतती विद्वान होईल शनी व्रताचे पुण्य मिळेल श्री गणेशायन महा गोकर्णक्षेत्री श्रीपाद यती राहिले वर्षे तीन गुप्ती तेथोनी श्रीगिरी पर्वतायती कारणे श्रीपाद राहिले करवीरपुरी ख्याती राहिली भूमिवरी જે જન ભજતી ભક્તિ સી સૌખ્ય પાવતી અપ્રયાસી અવતાર હોય કારણ વેદશાસ્ત્ર સંપન્ન બ્રાહ્મણ ત્યા ભાર અંબિકા તિય પુત્ર હોઉની મરતી ઐસે અસતા ગતિ પુત્ર જાહલા મંદમતી વિપ્રાત્મજા વાડલા વ્રત બંધા પરી વિદ્યાનએ તયા કુમરા અનેક પ્રકારે કવિ ત્યાસી તાડણ કરી બહુવસી हो तसे दुःख बहुवसी वर्जी आपले पति दैव वशे करुनी पंचत्व पावला तो विप्र या चुनी आप रे उदर भरी येणे परी जीवित्व रक्षी विवाह योग्य झालासी पर लाज कैसी न तुझ वाटे काय व्यर्थ पशुची परी कान करिसी गंगा प्रवेश निंदा करती सर्वही मज असो निदेह कवण काज ओसू न शके माते तुझ प्राण त्यागीन मी आता माता सुत दुःख करीत गेली गंगा प्रवाहात तेथे देखिले धरित श्रीपाद योगी स्नान करीत जाऊन दोघे लागती चरणी विनविता ती कर वासना मुचे मनी प्राण ते जवा गंगेत ऐकोनी विप्रसतीचे वचन काय संकटी तुमचे मन त्याजिता प्राण काय निमित्त विप्र स्त्री सांगे तये वेळी व्रते उपवास सांगू किती करीते झाले अपरमेती झाला पुत्र हा दुर्गती निंदा करीती सकळ जन कृपासागर दैन्यहरण म्हणून धरिले तुझे चरण शरणांगताचे करावयारक्षण आलासी आज कृपा सिंधू देवा आता ऐसे करणे पुढील जन्मी मनुष्यपणे पूज्यमान पुत्र पावणे जैसा पुत्र जगत्रयासी सकल लोक जासी वंदती ऐसा पुत्र व्हावा म्हणे ती उपाय सांगा श्री गुरु यती म्हणून चरणी लागली ऐकोनी तियेचे वचन करी हो ईश्वरी पुत्र होईले श्री हरी ऐसा याचे घरी देखा कृष्ण उपजला करणे का व्रत केले गवळी ऐका ईश्वराची आराधना तैसा तू आराधी ईश्वर पुत्र पावशील हा निर्धार तुझा मनोरथ साचार पाविल सिद्धी श्रीपाद म्हणती विप्र स्त्री म्हणे ते वेळी कैसे व्रत आचरे गवळी कैसा पूजला चंद्रमौी विस्तारावे प्रती म्हणती श्रीपाद यतीत ईश्वर पूजी हो प्रदोषी मंदवारी त्रयोदशीसी पूजा करणे भक्तीने श्री गुरुचे वचन संतोषली विप्रांगणा उडती घाली लोटांगणा तया श्रीपाद श्रीगुरुप्रती विप्र स्त्रीमणे स्वामीसी अभिनव माते निरोपलेसी देखता पूजा प्रदोषी पुत्र झाला कृष्णा जैसा श्री गुरु सांगती तियेसी उज्जनी नाम नाग नगरीसी राजा चंद्रसेनाचे आख्यानेसी तये वेळा सांगितला सकल वृत्तांत संतोष करती राजे समस्त गौळियात राजा तू म्हणत देती नाना देश संपदा निघून गेले राजे सगळा राहिरा चंद्रसेन निर्मळ शनी प्रदोष पूजा सकळ बैके तया राजा गवळी कुमर येऊन घरा सांगे माते सविस्तारा पुढे येईल तुझे उदरा नारायण अवतोरणी ऐसे ईश्वरे दिदलावर संशयन करी तू निर्धार संतोषला कर्पूर गौर देखिरी पूजा प्रदोषाची मोडली पूजा म्हणून म्याविनविला शूल पाणी क्षमा घेत रे मणुनी सांगे वृत्तांत ऐसे ऐशे श्रीपाद श्रीपाददेव बोलवनी तिचे कुमारासी हस्त ठेवी ति त्रिवेदी झाला तो ब्राह्मण पुत्र झाला तिचा ज्ञानी वेदशास्त्रार्थ संप्नी विवाह होवनी हो पौत्री नांदे हर्षी श्री हो इति श्री गुरुचरित्रे प्रदोष व्रत महात्म्य कथनम नाम मष्टाध्याय